नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुम्हा सर्वांबरोबर माझ्या आईने सांगितलेली आलेपाकाची रेसिपी शेअर करणार आहे. प्रत्येक थंडीत आई अशा प्रकारे आलेपाक करते, तुम्हा सर्वांना खूप आवडेल. नेहमीच्या रेसिपीपेक्षा यात थोडा बदल आहे, पण लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. शंभर ग्रॅम आलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण सोलाण्याने किंवा सुरीने त्याची साल काढूया. सोलाण्याने सुद्धा आल्याची इतकी पातळ साल निघते. सुरीने सुद्धा अशा प्रकारे साल काढू शकतो. सगळ्या आल्याची सालं काढून झाली. आता आपण ते बारीक चिरून घेऊया. ही जी सालं उरतील ती आपण एका डब्यात ठेवूया. चहामध्ये घालायला त्याचा उपयोग होईल. किसून घेतलं तरी चालेल, पण चिरल्यावर आल्याचे जे दोरे असतात ना, ते सुद्धा कापले जातात. आता हे तुकडे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. शंभर ग्रॅम आलं घेतलं तर 200 ग्रॅम साखर घ्यावी, म्हणजे आल्याच्या दुप्पट प्रमाणात साखर घ्यायची. एक मोठी वाटी आलं आणि 2 मोठ्या वाट्या साखर. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आईच्या या रेसिपीमध्ये एक सिक्रेट पदार्थ आहे आणि तो म्हणजे खसखस. इथे मी 50 ग्रॅम खसखस घेतली आहे. साधारण 6 ते 7 तास आधी ती भिजत घालावी. मी सकाळी वड्या करणार होते, त्यामुळे आदल्या दिवशी रात्री खसखस भिजत घातली होती. आता आपण ती गाळून घेऊ आणि 5 ते 10 मिनटं त्यातलं पाणी निथळेपर्यंत तसेच ठेवू. खसखस खाण्याचे सुद्धा खूप आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि प्रोटीन असते. ज्यांची हाडं कमकुवत आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्यामुळे पोटात जळजळ झाल्यास खसखशीमुळे थंडावा मिळतो आणि आलेपाक खूप जळजळीत असल्याने टेस्ट बॅलन्स होते. ही भिजलेली खसखस आलं वाटलं त्याच मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. आता आलेपाक करायला एक जाड बुडाची कढई घेऊ. कढई तापली की त्यात 1 चमचा तूप घालूया. तूप वितळलं की मिक्सरमधील आलं आणि खसखशीची पेस्ट त्यात घालूया. ती 1 मिनिट परतून मग त्यात साखर घालूया. व्हिडिओच्या शेवटी या रेसिपीचे सर्व साहित्य लिहिले आहे, ते तुम्ही बघू शकता. माझे व्ह्युअर्स कुठून हा व्हिडिओ पाहत आहेत याची मला नेहमीच उत्सुकता असते, त्यामुळे तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. साखर वितळली की मिश्रण पातळ होते, तसेच ढवळत राहावे. थोड्या वेळाने मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागते. आपल्याला सतत उलटण्याने ढवळत राहायचे आहे. गॅसची फ्लेम मधूनमधून गरजेनुसार कमी जास्त करत राहावी. ज्या ताटात आपण वड्या करणार आहोत त्याला थोडं तूप लावून पसरवून घेऊया.
मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील. जसे जसे मिश्रण घट्ट होऊ लागते तशी कडेने साखर घट्ट होऊ लागते, ती उलटण्याने काढत राहावी. परतायला लागल्यापासून आता साधारण अर्धा तास झाला आहे. ह्या स्टेजला आता मी गॅस बंद करत आहे. मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊया. आता जरी पातळ वाटत असले तरी ते थंड झाल्यावर घट्ट होते. थोडं कोमट झालं की त्याच्या वड्या पाडाव्यात. माझ्याकडे चौकोनी ट्रे असल्यामुळे थोडं गार झाल्यावर मी मिश्रणाला चौकोनी आकार देऊन मग वड्या पाडल्या. फक्त जर वड्या पाडताना मिश्रण पातळ आहे असे वाटले तर कढईत घालून अजून थोडा वेळ परतावे आणि जास्त घट्ट झाले असे वाटले तर सगळं मिश्रण एकदा मिक्सरमधून काढून त्यात थोडं दूध घालावं आणि चांगलं मळून घ्यावं आणि मग वड्या पाडाव्यात. खूप सुंदर वड्या होतात. एक खाल्ली की आणि खावीशी वाटेल आणि बेताच्या तिखट होतात. नुसतं आलं घालून वड्या केल्या तर खूपच जळजळीत होतात. मुलं तर खातच नाहीत. मी ह्या वड्या आता ताटात काढून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर खुसखुशीत अशा वड्या झाल्या आहेत. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.